जे भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशा प्रकारचा सामना होईल. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा मात्र पत्ता कट करण्यात आलेला आहे. भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये कशा प्रकारची लढत होणार यासंदर्भातली उत्सुकता लागलेली असताना दुसरीकडे मात्र आता भाजपकडून अगदी काही क्षणांपूर्वी उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड यांची ही लढत होताना असेल तर विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा मात्र भाजपनं पत्ता कट केलेला आहे. भाजपकडून अखेर उज्ज्वल निकम यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर यापूर्वी न्याय क्षेत्रामध्ये काम करत असताना दुसरीकडे मात्र आता एका वेगळ्या भूमिकेमधून उज्ज्वल निकम यांचा परिचय नागरिकांना होताना दिसेल. कारण उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपकडून उज्ज्वल निकम लढतील, त्यांच्या विरोधात असतील काँग्रेसच्या वर्षा गायकवाड. उत्तर मध्य मुंबईकडे देखील सर्व नागरिकांचं लक्ष असेलच, कारण त्या ठिकाणची लढत देखील अशाच प्रकारची होणार आहे. कारण भाजपकडून उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. भाजपकडून उज्ज्वल निकम यांना अखेर उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राजकारणाच्या फडामध्ये कशा प्रकारे आता उज्ज्वल निकम लढताना दिसतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यावेळी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. वर्षादे गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती आपल्या विरोधात नेमकं कोण लढणार, मात्र आता भाजपनं उज्ज्वल निकम यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय. हो हॅलो, बोला वर्षादे. असं आहे की मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगितली होती की माझी कुठल्याही उमेदवाराची लढाई नाही, ही लढाई जी आहे ही वैचारिक लढाई आहे, विचारांची लढाई आहे. एका साईडला लोकशाही आणि त्याचे जे संविधान मानणारे विचार, सर्व धर्मसभाव मानणारे विचार, आणि दुसऱ्या साईडला हुकुमशाही आणि मनुवाद जो आहे ते मानणारे विचार. लोकशाहीला आणि राज्यघटनेला गृहित धरून, लोकांना गृहित धरून काही लोक असं सांगतायत की आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी संविधान बदलण्याची भाषा करतायत. त्यामुळे मला अपेक्षा आहे की ज्या तऱ्हेने आम्ही सगळेजण ही लढाई लढण्याचा प्रयत्न करत आहोत, आज ह्या राष्ट्रासाठी ही लढाई खूप महत्वाची लढाई आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आपण जर बघितलं तर मलिन करण्याचं काम जे आहे ते केंद्र सरकारच्या मदतीने करण्यात आलं. एक नाही दोन दोन पक्ष तोडण्याचं काम झालं. आणि त्याच व्यतिरिक्त आपण जर बघितलं असेल विरोधकांना ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटीस देऊन नंतर मग आपल्या पक्षात घेऊन त्यांना त्यांचं जे आहे ते क्लोजर रिपोर्ट करून त्यांना वॉशिंग मशीनच्या माध्यमातून धुण्याचं काम करण्यात आलं. त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला ही गद्दारी पण पसंद नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे गृहित धरणं पण बरोबर आहे. पण वर्षातही आज उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम तुमच्या समोर उभेत कसं पाहता हे आव्हान? बघा असं मी ही लढाई काय कोणाची वैचारिक लढाई, एकमेकाची पर्सनल लढाई नाही ना, वैचारिक लढाई आहे. मी एका विचारधारेला बांधलेलं आहे जी देशाचे संविधान लोकशाही मांडणारी विचारधारा आहे, जी सर्वांना बरोबर घेऊन जाणारी विचारधारा आहे, जी आपल्याला माहिती आहे की न्याय हक्कासाठी लढणारी विचारधारा आहे. शिक्षणाचा अधिकार असेल, आरोग्याचा अधिकार असेल, माहितीचा अधिकार असेल किंवा अन्न सुरक्षा विधेयक असेल, हे हक्क देणारे आमचे विचार आहे. आम्ही न्यायासाठी बांधतोय, भारत जोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे आमचे विचार आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार. आमचे विचार म्हणजे असे नाही ना की जुमलेबाजी आहे किंवा राजकीय स्टंट आहेत, असं आम्ही करत नाही. आम्ही लोकांसाठी जे आहे ते घेऊन बरोबर जाण्याचं काम करत आहोत. आणि मी तर माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी काम करणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य लोकांना जनतेला भेटणारा कार्यकर्ता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जनतेसाठी लढण्यासाठी आवाज उचलण्याचं काम विधानसभेमध्ये सातत्याने करणार असं मी नेत आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की लोक मला आशीर्वाद देतील, भरभरून प्रेम देतील. प्रत्येकाची आपापली पक्षाची विचारधारा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही विचारधारा आहे. आणि महाराष्ट्राची जी पुरोगामत्व किंवा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे जी मी बघितली राजकारणामध्ये इतक्या दिवसामध्ये, त्यानुसार मी एकच गोष्ट बोलेन की महाराष्ट्रातली जनता सगळं समजते. बरं, भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावावरती जरी शिक्कामोर्त बसलं तरी देखील त्यांच्यासाठी ही नवी इनिंग आहे खरं तर राजकारणामधली. तुम्ही त्यांच्यासमोर कसं आव्हान उभं करणार आहात? नाही, असं आहे की मी बिलकुल जसं मी आता तुम्हाला सांगितलं की मी जमिनीचा नेता आहे. संपर्क साधणं, संपर्कात लोकांच्या राहणं हे माझी खरं तर ओळख आहे. आणि जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न
संसदेमध्ये तर जेव्हा जातील तर संसदेमध्ये मांडणार, विधिमंडळात विधिमंडळात मांडण्याचं काम करते, रस्त्यावर उतरून लोकांसाठी मोर्चा करण्याचा असेल किंवा त्या संदर्भामध्ये आंदोलन करण्यासंदर्भात असेल, वर्षा गायकवाड नेहमीच पुढे राहिलेली आहे. मी जनसामान्यातला माणूस आहे, त्यामुळे अपेक्षा करते की जनसामान्य मला आशीर्वाद देतील. बरं, वर्षाताई, मात्र एका बाजूला पूनम महाजन यांचा पत्ता कट करत एका नवीन उमेदवाराला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया? हो, असं आहे की कदा ते त्यांच्या पक्षाने तिन्ही खासदारांचं मी याचा अर्थ त्यांनी काम केलेलं नाही आणि भाजपा ते काम करू शकले नाही 10 वर्षामध्ये, भाजपने इनडायरेक्टली स्वीकारलंच आहे. नक्कीच, धन्यवाद वर्षाताई, आपण एबीपी माझा बरोबर बोलला त्यासाठी. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आपल्यासोबत होत्या. आणि अखेर या क्षणाची मोठी बातमी आहे, ती म्हणजे भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशा प्रकारचा हा सामना असेल. मात्र आपण अजूनही बांधील आहोत, सर्वसामान्यांशी जोडले गेलेले अशा प्रकारचे उमेदवार आहोत आणि त्यामुळे या निवडणुकीत काय होतं हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र नागरिक सुजाण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.